मित्र हो, ह्या जीवघेण्या करोनाची महामारी सुरू असताना ह्या मोठ्या संकटातून आपण सावरत नाही तोच अवकाळीचा पुन्हा वार झाल्यामुळे परवाच गुरुवारी सर्वत्र वादळ व गारपिटीसह वादळी पाऊस झाला। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गव्हाचं, द्राक्षबाग व इतर पिके उद्ध्वस्त झाली आणि शेतकरी बेहाल झाला। या अस्मरणीय संकटानं शेतकऱ्यांच्या तोंडातला घास हिरावून नेला। या अवकाळी पावसाच्या दुःखद भावना नाशिक येथील सुप्रसिद्ध कवी काशीनाथजी महाजन यांनी त्यांच्या रचनेतून साकारल्या आहेत आणि तीच रचना मी गाण्याचा प्रयत्न करीत आहे। मी दयाराम वाघ, भडगाव, जिल्हा जळगाव, गाण्याचा प्रयत्न करीत आहे। रचना आहे अवकाळी पाऊस। अवकाळी पावसानं उडवली दाना दान, अवकाळी पावसानं उडवली दाना दान, त्यात गारपिटीनेही केली सारी धूळधान, त्यात गारपिटीनेही केली सारी धूळधान, झाली आडवी तिडवी, झाली आडवी तिडवी, उभी पीक शेतातली झाली आडवी तिडवी, उभी पीक शेतातली, गहू हरभरा ज्वारी द्राक्ष माती मोल झाली, गहू हरभरा ज्वारी द्राक्ष माती मोल झाली, कांद्याचाही झाला वांदा, कांद्याचाही झाला वांदा, पाण्यामध्ये तो बुडाला, कांद्याचाही झाला वांदा, पाण्यामध्ये तो बुडाला, अवकाळी पावसानं घास तोंडात लांडेला, अवकाळी पावसानं घास तोंडात लांडेला, बळीराजा व्याकुळला, बळीराजा व्याकुळला, कशी झाली त्याची दैना, कशी झाली त्याची दैना, कष्ट सारे वाया गेले, कष्ट सारे वाया गेले, हाल त्याचे बघवेना, कष्ट सारे वाया गेले, हाल त्याचे बघवेना, आता साहेब येईल, आता साहेब येईल, पंचनामे करायाला, पंचनामे करायाला, मग शासन केवळ पान पुसेल तोंडाला, मग शासन केवळ पान पुसेल तोंडाला, कितीतरी पंचनामे, कितीतरी पंचनामे झाले एकाच वर्षात, झाले एकाच वर्षात, पण एकही छदाम, पण एकही छदाम नाही पडला हातात, नाही पडला हातात, पावसानं जोड पाव, पावसानं जोड पाव, शासनाने फसवाव, पावसाने झोड पाव, शासनाने फसवाव, मग बळीराजान या, मग बळीराजान या, सांगा कोणाकडे जाव, मग बळीराजान या, सांगा कोणाकडे जाव, अवकाळी पावसानं, अवकाळी पावसानं उडवली दाना दान, अवकाळी पावसानं उडवली दाना दान, त्यात गारपिटीनेही केली सारी धूळदान, 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 त्यात गारपिटीनेही केली सारी धूळदान। धन्यवाद।